मराठा समाजाबद्दल जळगावचे एलसीबी पोलीस निरीक्षक बकाले आक्षेपार्ह बकून गेल्याचे मराठा क्रांती मोर्चाने निषेध नोंदवला असून निलंबनाची मागणी केली आहे. जळगाव येथील एलसीबी पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी आपल्या पोलीस कर्मचारी सोबत संभाषण करताना काय बकून गेले हे त्यांनाच कळले नाही. एखाद्या समाजाविषयी वाईट विचार मनात ठेवून त्या व्यक्त करणे हे निषेधार्थ आहे. अशा अधिकारीला तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्य समन्वयक नात्याने सचिन सोमवंशी यांनी मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार साहेब यांना निवेदन देण्यात येणार आहे. जय जिजाऊ जय शिवराय. जळगाव जिल्ह्याचे पोलीस खात्यामधले अधिकारी एलसीबीचे अधिकारी किरण बकाले हे काय बकून गेले हे सुद्धा समजलं नाही. त्यांच्या कोणत्या भानमध्ये काय कुठल्या गुरमीत किंवा कोणत्या याच्यात त्यांनी गुरुणीमध्ये त्यांनी एका मराठा समाजाबद्दल ज्या पद्धतीने वक्तव्य केलं आहे ते अतिशय निंदनीय आहे, चुकीचं आहे, निषेधार्थ आहे. पोलीस प्रशासनासारख्या खात्यामध्ये पोलिसांमधला माणूस म्हणजे ज्या कायदा आणि सुस्था ज्यांच्यावर जबाबदारी असते आणि तेही जिल्ह्याची जबाबदारी होती. एस पी नंतरची सेकंड पोस्ट आहे, जिल्ह्याच्या मुख्य अधिकाऱ्यानंतर त्यांची सेकंड पोस्ट असलेला माणूस अशा वाईट विचार आपल्या मनात ठेवतो आणि ते मनातले विचार बोलून दाखवतो. त्यामुळे मी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांचा राज्य समन्वयक या नात्याने सचिन सोमवंशींचा जाहीर निषेध करत आहोत. आणि विरोधी पक्षनेता येत आहे, विरोधी पक्षनेता अजितदादा पवार यांना आम्ही निवेदन देऊन या अशा अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे अशी मागणी आम्ही समाजाच्या वतीने करत आहोत. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण मुंडे, पोलीस अधीक्षक जळगाव. महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव तसेच सर्व नागरिकांना कळू इच्छितो की मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान करणारे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याकरिता लागणारी प्रक्रिया म्हणजेच डिपार्टमेंटल एन्क्वायरी हिची सुरुवात करण्यात आलेली आहे व ही चौकशी आयपीएस अधिकारी जळगाव शहराचे सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्याकडे देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र दल, महाराष्ट्र पोलीस दल अशा जातीवाचक व द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा वृत्तीला कधीही पाठीशी घालणार नाही. मी आपल्या सर्वांना आवाहन तसेच विनंती करू इच्छितो की अशा एखाद्या व्यक्तीच्या कोणत्या वक्तव्यामुळे आपल्या जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था किंवा शांतता बिघडेल असे कोणतेही कृत्य आपण करू नये व पोलीस दलाला सहकार्य करावे. धन्यवाद. जय हिंद. इसा तडवी, झुमो न्यूज, पाचोरा.